विश्वास आणि आपुलकीचे एकच नाव साईश मोबाईल शिर्डी। शिर्डी शहरात प्रथमच मोबाईल खरेदीवर चक्क दुचाकी जिंकण्याची संधी। दसरा दिवाळी निमित्त भव्य लकी ड्रॉ, मोठी बक्षिसे, त्वरा करा, आजच आपले कूपन बुक करा, साईश मोबाईल ला भेट द्या। संपर्क रमेश काळे 90 67 44 42। वेस न्यूज प्रवास सत्याचा। श्री साईबाबा संस्थान कर्मचारी वेलफेअर संघटना शिर्डीच्या वतीने श्री साईबाबा संस्थानच्या सर्व सभासद बंधू भगिनींना दीपावली निमित्ताने भेटवस्तूचं वाटप करण्यात आलं। शिर्डी नगर पंचायतचे माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांच्या हस्ते भेटवस्तू वाटपाचा शुभारंभ करण्यात आला। याप्रसंगी माजी नगराध्यक्ष गोंदकर यांनी कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या। असं आहे की श्री साईबाबा संस्थान कर्मचारी वेलफेअर संघटनेच्या माध्यमातून आज संस्थांचे जे सर्व सभासद आहे त्यांना भेटवस्तूचं वितरण आज या संघटनेच्या माध्यमातून केलं जात आहे। या संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते माननीय श्री प्रतापराव कोती, अरुणजी जाधव, आपले सूर्यवंशी सर, सचिन क्षीरसागर आणि इतर सर्वच सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत। मोठ्या संख्येने सर्व सभासद या ठिकाणी उपस्थित होते। त्यांना या संघटनेच्या माध्यमातून भेटवस्तू दिवाळीच्या निमित्ताने वितरण या ठिकाणी संघटनेच्या माध्यमातून करण्यात आले। खरं तर ह्या संघटनेचे सर्व सदस्य आहेत, पदाधिकारी आहेत आणि सर्वच सभासद साईबाबांची सेवा करत असतात, साई भक्तांची सेवा करत असतात आणि म्हणून या संघटनेच्या माध्यमातून या सेवा करणाऱ्या सर्व सभासदांना एक दिवाळीमध्ये काहीतरी भेटवस्तू दिली पाहिजे असा छान उपक्रम या ठिकाणी संघटनेच्या माध्यमातून राबवण्यात येतोय। अनेक विविध उपक्रम माझ्या माहितीप्रमाणे या संघटनेच्या माध्यमातून सातत्याने राबवण्यात येतात। या संघटनेचं काम चांगलं आहे, असंच उत्तरोत्तर या संघटनेच्या मधून चांगलं काम व्हावं अशी मी माझ्या वतीने आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो। प्रथम श्री साईबाबा संस्थान कर्मचारी वेलफेअर संघटनेच्या वतीने श्री साईबाबा संस्थानमधील सर्व कर्मचारी बंधू भगिनींना व शिर्डी ग्रामस्थांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। श्री साईबाबा संस्थान कर्मचारी वेलफेअर संघटना ही साईबाबा संस्थानमधील कर्मचाऱ्यांचं हित जोपासणारी एकमेव संघटना असून श्री साईबाबा संस्थान कर्मचारी वेलफेअर संघटनेच्या वतीने साईबाबा संस्थानमधील कर्मचाऱ्यांचे जे जे काही विविध प्रश्न असतील, ज्या अडचणी असतील, ह्या वारंवार साई संस्थान प्रशासनासमोर मांडण्याचं काम ही संघटना करते। तसेच संस्थांमधील कर्मचाऱ्यांच्या विभागीय क्रिकेट स्पर्धा असतील किंवा अन्य काही उपक्रम असतील, हॉस्पिटलमध्ये कोणाला काही मदत असेल, तर वेळोवेळी आमचे संघटनेचे सर्वच पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहून कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीने मदत करता येईल हा एकमेव आमचा ध्येय असून आज श्रीनगरीचे माजी उपनगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष शिवाजीभाऊ गोंदकर यांच्या हस्ते दीपावलीनिमित्त भेटवस्तूंचा कार्यक्रम सभासदांसाठी हा आयोजित केला होता। तर त्यासाठी सन्माननीय शिवाजीभाऊ गोंदकर या ठिकाणी उपस्थित होते। त्यांनी जे काही मार्गदर्शन या ठिकाणी सभासदांना केलं ते सुद्धा खूप मोलाचं होतं। साईबाबा संस्थान कर्मचारी वेलफेअर संघटनेच्या वतीने शिर्डीतील सर्व ग्रामस्थांना, भक्तांना व कर्मचारी बंधूंना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। श्री साईबाबा संस्थान कर्मचारी वेलफेअर संघटनेमार्फत जे संस्थांचे जे कर्मचारी आहेत तसेच संस्थांचे सभासद आहेत संघटनेचे, त्या सर्वांना दीपावलीनिमित्त सप्रेम भेटवस्तूचा वाटप होतं। त्या निमित्ताने शिर्डी शहराचे माजी नगराध्यक्ष शिवाजी भोगवणकर यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आलं आहे। तसेच शिर्डी गेल्या 2-3 वर्षापासून कोरोनाच्या सावटाखाली होती, त्यानंतर दुसरं संकट शिर्डीवर पावसाचं कोसळलेलं आहे। शिर्डीच्या बऱ्याच मोठ्या उपनगरांमध्ये पाण्याचं प्रमाण असून नागरिकांची बऱ्या प्रमाणात हाल झाली, परंतु शिर्डी नगर पंचायत प्रशासन संस्थान व इतर सर्वच सामाजिक कार्यकर्ते यांनी सर्वतोपरी प्रयत्न करून हे केलं, नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला। तसंच शासकीय यंत्रणांनीही बऱ्यापैकी आपली यंत्रणा राबवून जे पूरपरिस्थिती निवळण्यासाठी प्रयत्न केले। संस्थांनी पूरग्रस्तांना त्यांचं पुनर्वसनासाठी त्यांना साई धर्मशाळेमध्ये राहण्याची मोफत भोजन प्रवासाची व्यवस्था केली। तरी या शिर्डीतले जे गावकरी कर्मचारी सर्व आहेत त्यांना सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। आमच्या श्री साईबाबा संस्थान कर्मचारी वेलफेअर संघटना संस्थांमार्फत ही मान्यताप्राप्त संघटना आहे। आमच्या संघटनेमार्फत
सर्व कर्मचारी तसेच गावकरी व साई भक्त यांना सर्वप्रथम दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। संघटनेमार्फत वेगवेगळे उपक्रम राबवले जातात, त्याच्यामध्ये दीपावली भेटवस्तू असेल, त्याच्यानंतर संस्थान कर्मचाऱ्यांसाठी क्रीडा स्पर्धा असतील, हे उपक्रम आम्ही राबवतो। कर्मचाऱ्यांच्या दवाखाना वगैरे काय आजारपण असेल त्यांच्यासाठी मदत निधी गोळा करणे व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला मदत करणे हे उपक्रम राबवले जातात। तसेच यावर्षी शिर्डीमध्ये पाऊस भयंकर झाल्यामुळे त्या पावसामुळे गावकऱ्यांचे जे हाल झाले त्या याच्यातनं सुद्धा गावकरी तसेच कर्मचारी यांनी आनंदाचा सण साजरा करावा म्हणून दिवाळी हा उपक्रम साजरा करत आहोत। या कामी साईबाबांचे शुभाशीर्वाद सगळ्यांच्या पाठीशी आहेत, त्यानिमित्ताने सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा।